आणि पुढे येऊया राजकीय वर्तुळातल्या मोठ्या बातमीकडे आणि बातमी आहे राज्यातल्या राजकारणातून. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि अजित पवार यांच्यामध्ये पुन्हा जुंपली आहे. अजित पवारांना प्रत्युत्तर देताना राऊत यांची जीभ पुन्हा घसरली. नेत्यांनी तारतम्य बाळगावं असं विरोधी पक्षनेते अजित पवारांनी राऊतांना सुनावलं होतं आणि त्यावर आज पलटवार करताना राऊतांनी पुन्हा पातळी सोडून टीका केली. आपली काही महाराष्ट्रीयन संस्कृती आहे, परंपरा आहे, आपला काही इतिहास आहे. आपल्याला सगळ्यांनी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी सुसंस्कृत महाराष्ट्र कसं असू शकतो आणि कसं. व्हेरिकोस बेन्सच्या संबंधित तज्ञाकडून 30 मिनिटाच्या वेदना रहित प्रक्रियेद्वारे तुमच्या व्हेरिकोस बेन्सवर उपचार करा. बुक करण्यासाठी 9701688544 वर कॉल करा. काम करू शकतो ते उभ्या देशाला दाखवून दिलेलं आहे. त्याच्यामुळं त्याबद्दल आपण प्रश्न विचारताय, परंतु मला दुसरी एक बाजू ऐकायला मिळाली की ते म्हणले मला काहीतरी त्रास होत होता आणि म्हणून मी ते तसं केलं, माझा त्याच्या मागचा हेतू तो नव्हता, असंही स्टेटमेंट केलं. परंतु प्रत्येकाने तारतम्य ठेवून वागावं एवढीच माझी. बरोबर आहे, धरणामध्ये मुतण्यापेक्षा थुंकणं चांगलं. आम्ही भोगतो आहोत आणि आम्ही भोगून सुद्धा जमिनीवर उभे आहोत, इकडे तिकडे पळालो नाही. मी माझ्या पक्षाबरोबर आम्ही सगळे ठामपून उभे आहोत. आमच्या मनामध्ये पक्ष बदलण्याचा आणि आमच्यावर संकट येत आहेत, म्हणून भारतीय जनता पक्षासारख्या पक्षाबरोबर सूज जुळवण्याचा आमच्या मनात विचार येत नाही. लाल मातीतली कुस्ती म्हणजे